काल जालन्यात ओबीसीचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात जाऊ नये असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं असल्याचा गौप्रसंग पंकजा मुंडेंनी केलाय. कसं पाहता त्यांना न जाऊ देण्याचं कारण मागे कुठं भाजप यात दोन्ही वादात पडू इच्छित नाहीये? नाही, आता पंकजांनी काय विधान केलं मला माहीत नाही किंवा त्यांना काय वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं त्याची मला कल्पना नाही, पण अशा कुठल्याच सूचना आम्हाला काही नव्हत्या. मला वाटतं पक्षांनी काय भूमिका घ्यावी घेऊ नये, कारण हे दोन्ही आरक्षणाचे मुद्दे हे काही पक्ष व्यासपीठाचे नाही आहे, याच्यात समाजाच्या भावना गुंतलेल्या आहेत. पण मला विश्वास आहे की विद्यमान सरकार आमचं जे आहे त्यातून निश्चितपणे मार्ग काढेल. दीपक केसरकरांनी आज सांगितलं आहे की दरंगींनी जे उपोषणातून कमावलं ते भाषणातून गमावू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे. कसं पाहते या सल्ल्याकडे? आता दीपक केसरकरांनी काय सल्ला दिला माहीत नाही. आता असं आहे की जरंगे पाटलांना सल्ला देण्या इतका इतका इतकी माझी क्षमता नाही आहे. शेवटी त्यांना विनंती करू शकेल मी, मग म्हटल्याप्रमाणे की सामाजिक तेढ निर्माण करणं राज्याला परवडणार नाही आहे. मग ते ओबीसी समाजाचे नेते असतील, मराठा समाजातील आंदोलन करणारे नेते असतील, संयमाची भूमिका घेणं यातच त्या प्रश्नाचं यश दडलेलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात नवीन कायदा होतो अशी चर्चा आहे, या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली नाही? अजून अजून तसं काही चर्चा नाही आहे, पण जे जे आवश्यक आहे करणं आपल्याला आरक्षण देण्यासंदर्भात ते निश्चितपणे पावलं आपण उचलू.